राधानगरी तालुक्यासह राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जुलैच्या 15 अतिवृष्टी सुरू आहे. जोरदार पावसामुळे 31 जुलैच्या पहाटे धरणाचे 7 स्वयंचलित दरवाजे 5 वर्षांनंतर प्रथम उघडले होते. मात्र त्याच दिवशी दुपारपर्यंत यापैकी 3 दरवाजे पुन्हा बंद झालेत. त्यानंतर 4 दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू होता. तालुक्यात पावसाचा जोर कमी होईल तसे दरवाजे बंद होत गेले. प्रथम 4 पैकी 1 दरवाजा बंद झाला. रविवारी दुपारी 3 पैकी 1 बंद झाला. त्यानंतर आज सकाळपर्यंत केवळ 2 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू होता. त्यानंतर आज 2 दरवाजे बंद झालेत. सध्या वीजनिर्मिती केंद्रातून केवळ 1500 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे. भोगावती नदीचं पाणी अजूनही पात्राबाहेर आहे. मात्र धरणातून पाण्याचा विसर्ग कमी झाल्यानं पाणी हळूहळू ओसरू लागलंय. यामुळे नदीकाठच्या नागरिकांना दिलासा मिळालाय.